जेवणाची रंगत वाढवणारा मिरचीचं भरीत आज तयार करणार आहे. आता सध्या ह्या मिरच्यांचं सीझन चालू आहे. आता पितृपक्ष आहे किंवा नवरात्र आहे, ह्या मिरच्यांचं भरीत खास करून तयार केलं जातं आणि खूप छान लागतं, जरा झणझणीत चवीला लागते. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरू. नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी अलिबागच्याच पद्धतीने मिरचीचं भरीत तयार करणार आहे. हे मिरचीचं भरीत खास करून लग्नामध्ये किंवा गणपतीमध्ये, नवरात्रामध्ये काही कार्यक्रम असतील छोटे मोठे तर मिरचीचं भरीत तयार केलं जातं. अगदी खूप छान लागतं चवीला आणि जेवणाची रंगतसुद्धा वाढवतं हे मिरचीचं भरीत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जेव्हा मिरचीची भाजी किंवा मिरचीचं भरीत तयार करतो तेव्हा ही अशी जाड सालेची मिरची घ्यायची आहे आणि कमी उंचीची. आणि ही जाड साल असल्यामुळे मिरचीला तिखटसुद्धा ही कमी लागते अशी मिरची घ्यायची आहे. ह्याची मिरचीचं भरीत खूप छान होतं चवीला. अशी मिरची घेतलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता कापून घेणार आहे मिरची. आता मिरची कापताना हे देठ आहेत ते ठेवून द्यायचे आहेत. इथून असे मधून कट करायची आहे. अशी मिरची कापून घ्यायची आहे. आता सगळ्या मिरच्या आहेत त्या मी अशा कापून घेते. मिरची आहे ती कापून झालेली आहे. फक्त सगळ्या मिरच्यांचे असे मधून काप मारायचे आहेत. आता फोडणीला देणार आहे. आता मिरची आहे ती फोडणीला देण्या अगोदर कमी तिखट होण्यासाठी ज्या बिया असतात मिरचीमध्ये त्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्लेटवर जरा आपटून घेतल्या की सहज निघतात. आणि जर सगळ्या बिया काढल्या तर हे मिरचीचं भरीत आहे ते कमी तिखट होतं आणि छान लागते भाजी मिरचीची. मिरचीमधलं बी आहे तर काढून घेतलेलं आहे. आणि जेव्हा जरी मिरचीची भजी वगैरे तयार करता तेव्हा सुद्धा मिरचीमधलं बी जर काढलं तर ते कमी तिखट लागतं. आता मी फोडणी देणार आहे. आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. एक छोटा चमचा राई घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा जिरं, राई जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे. राई जिरं तडतडलेलं आहे. इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो असं एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि गॅसचा फ्लेम क्लोज करायचा आहे. कांदा आहे तो फक्त मऊसरच करून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि कांदा आहे तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा मिरचीमध्येच शिजून घ्यायचा आहे. तो थोडासा तेलामध्ये मऊसर झाला की मिरची घालून घेणार आहे. कांदा आहे तो तेलामध्ये अगदी 2-3 मिनिटच परतून घ्यायचा आहे. तर कांदा मऊसर झालेला आहे. गॅस लो करायचा आहे. मिरची घालून घ्यायची आहे. हे मिरचीचं भरीत आहे ते अगदी झटपट तयार होतं. तर झाकण ठेवून देणार आहे आणि वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे. पाणी मिरचीमध्ये घालायचं नाही, वाफेवरच मिरची तयार करायची आहे म्हणून वाफेवरच पाणी ठेवून द्यायचं आहे. 1-2 मिनिटं पाणी ठेवून द्यायचं, नंतर पुन्हा ढवळून घेणार आहे. आता मी 2-3 मिनिटं झालेली आहे. जरा ढवळून घ्यायची आहे मिरची
आणि मिरचीमध्ये पाणी सुटलेलं आहे वाफेचं. मिरची ढवळून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून देणार आहे आणि मिरची मऊसर झाल्यानंतर मग खोबरं घालून घेणार आहे. अजून मिरची मऊसर झालेली नाही, एकदा वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे 1-2 मिनिटं आणि गॅस लोच ठेवून द्यायचा आहे. आता मिरची आहे ती चेक करून बघायची आहे. पुन्हा मिरची मऊसर झालेली आहे. मिरची मऊसर झाल्यानंतर मग ओलं खोबरं घालायचं आहे. इथे अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, बारीक किसून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मी गुळ घालणार आहे. गुळाचं पावडरचं गुळ घेतलेलं आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर घातलीत तरी चालेल. आता ही मिरची आहे ती जास्त तिखट नाही म्हणून 1 चमचाच घेतलेली आहे. जेव्हा तुम्ही मिरचीचं भरीत तयार कराल तेव्हा जास्त मिरची तिखट असेल तर जास्त गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि 1 चमचा लिंबाचं रस घेतलेला आहे. मिरचीचं जेव्हा भरीत खातो आपण तेव्हा तिखट आंबट अशी छान टेस्ट लागते या भरिताला. पुन्हा झाकण ठेवून देणार आहे 1-2 मिनिटं. तर मिरचीचं भरीत तयार झालेलं आहे. मिरचीचं भरीत किंवा मिरचीची भाजी खूप टेस्टी लागते. तर मी गॅस बंद करून घेते. मस्त मिरचीचं भरीत तयार झालेलं आहे. कार्यक्रम वगैरे असेल तर खास करून हे मिरचीचं भरीत तयार करतात. तर सध्या पितृपक्ष चालू आहे, नवरात्रमध्ये सुद्धा हे भरीत करायला छान आहे. तिखट आणि थोडस आंबट आणि थोडस गोडसर असं मिरचीचं भरीत तयार झालेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, धन्यवाद.